मुलगा डिप्लोमाची सगळी गणित सगळी इक्वेशन सोडवू शकतो, रोबोट तयार करू शकतो अशी म्हणजे आतापर्यंत बघा मी पण स्वतः अतिशय चांगले काम शाळेवर केलेलं आहे, परंतु माझी कल्पना कुठपर्यंत होती, तुमची आणि माझी कल्पना कुठपर्यंत होती, तर स्कॉलरशिपला 10 मुलांची शाळा एकदम ओके, पहिला नंबर आला, सगळं ओके, आणि मग त्या शिक्षकाचा गौरव होणार, सगळे लोक त्याचा गौरव करणार, ह्या माणसाचा गौरव कोणी करायचा? पहिली ती मुलं फ्रेंच मध्ये बोलतात, जर्मनी मध्ये बोलतात, इटली मध्ये बोलतात, राष्ट्रपती पारितोषिक त्यांना मिळालं, खंत आहे की त्या माणसाचं निलंबन झालं. भयानक म्हणजे आमच्या इकडं पुणे जिल्ह्यात मन पडली, भगत सर तुझा वारे होऊन देऊ नको बर का, म्हणजे त्याच्यानंतर एकही माणूस, दादा एकही संघटना त्या माणसाच्या मागे उभी राहिली. मला ज्या दिवशी एक बातमी पुढारी मध्ये मी वाचली की वाबळेवाडीचा फुगा फुटला, ती बातमी वाचल्यावर माझ्या अंगावर काटे उभे राहिले होते. मी मुंबईला निघालो होतो, मी सुरेंद्र गायकवाडांना फोन केला, आत्ताच्या आता आपल्याला वाबळेवाडीला जायचंय. लहान मुलांना शिकवून आमचे प्राथमिक शिक्षक लहान मुलांच्या सारखे वागतात ना, अतिशय भावना प्रधान असतात त्याला, म्हणजे अतिशय. बघा आता आमच्या ज्या भगिनी 6व्या टप्प्यामध्ये जाणार आहेत, त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी तुटत नाही की मी काय पाप केलं, काय कारण नसताना प्रशासनाच्या म्हणजे प्रशासनाच्या चुकीमुळं मला तिकडे जावं लागते. मला वारे सरांचं त्या दिवशी मी त्यांना सांगितलं की सर ही तुम्हाला संधी आहे, संधी एक लक्षात घ्या की तुम्ही कुस्तीच्या मैदानात गेलाय आणि हिंद केसरी पुढो आहे ते तुमच्यापेक्षा कितीतरी मोठा आहे, आणि त्यांनी जर तुमच्यावर दंड ठोकलं तर तुम्ही काय करणार, तुम्ही कुस्तीला तयार झालं पाहिजे हीच शिकवण आम्हाला अण्णांनी दिलेली आहे. जर कोण हिंद केसरी तुमच्यावर दंड ठोकत असेल तर तुम्हीही तयार झालं पाहिजे, ती संधी आहे. म्हणून आदरणीय अण्णांचा वसा घेऊन ही चालणारी संघटना आहे, ही संघटना कधीही मोडून पडणार नाही, कधीही कुणापुढे झुकणार नाही, आणि कधीही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची साथ सोडणार नाही. मित्रांनो आता आपण पाहतोय शिक्षणामध्ये त्या डायटचा इतका इतका फेरफार चाललाय की काय बोलायचं, दैनंदिन अध्यापनामध्ये दैनंदिन अध्यापन चालू असताना डायटचा एक येतो मेसेज लिंक आणि लगेच त्यांचं ते ऑनलाईन चालू, आम्ही पोरांना काय करायचं, चालू असताना ही कुठली पद्धत. आता निपुण भारतचा हा केंद्राचा हे आहे, धर्मेंद्र प्रधानांच्याकडून आलेलं ते योजना आहे, अतिशय चांगली आहे ती. निपुण भारतचा विषय मे महिन्यामध्ये घ्या. आता मे महिन्यामध्ये आबासाहेब तुम्ही सांगा की विद्यार्थ्याची मानसिकता आहे का, आज परीक्षा झाल्यावर कुठला विद्यार्थी शाळेत येतो तुम्हाला सांगा. अहो त्याचे आई वडील मामाच्या गावाला जायचे, अहो कधी होणार आहे तुमची परीक्षा, यात्रा जत्रा फड सगळं चालू आहे. तर ह्या निपुण भारत जे मे मध्ये होणार आहे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ याच्यावर बहिष्कार टाकतोय. अजिबात तुम्ही इथे काम करायचं नाही. त्यानंतर नियमित शाळांची वेळ 10:30 ते 5 हीच झाली पाहिजे, 10 ते 5 ही वेळ नाही. आम्ही 1000 तासापेक्षा जास्त काम करतोय, जे की आम्हाला सांगितलेलं आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ज्या बाबी डोकवलेल्या आहेत त्या बाबींचं आम्ही पालन करतोय, आमच्या क्षमतेने पालन करतोय. आम्हाला कितीही बोजा द्या, परंतु गोरगरिबांची मुलं शिकवण्याचा वसा आम्ही कधी सोडणार नाही. तो वसा आम्हाला आदरणीय शिवाजीराव पाटलांनी दिलेला आहे, तो कधीच आम्ही सोडणार नाही. आता केंद्रप्रमुखांची पदं भरली जात आहेत, वारे सर केंद्रप्रमुखांच्या पदाच्या ह्याच्यासाठी बी ए
आमच्याकडे सगळे शिक्षक आहेत, बीए बेड झालेले, त्यांना बाजूला केले, जे पदवीधर आहेत त्यांनाच पाहिजे. काय यांच्या या सरकारच्या डोक्यातनी काय निघतंय ती सांगताय. तर याच्यासाठी ही सगळी गोष्ट, हे सगळे खराब दादा तुम्ही आमच्या आदरणीय दादांच्या पुढे मांडले पाहिजेत आणि याची सोडवणूक दादांच्याकडून करून तुम्ही घेतली पाहिजे. आज तुम्ही दुवा म्हणून यू आर मेडिकल, तुम्ही आज शिक्षक आणि दादा यांच्या मधला दुवा आहात आणि ते काम तुम्ही प्रामाणिकपणे कराल. कारण की आम्हाला तुमच्या कामाची लकब माहिती आहे, तुमच्यामध्ये असणारी जिद्द. आणि मित्रांनो, दादा आले नाहीत याच्याबद्दल कुणीही गैरसमज करून घेऊ नका. दादांचा कार्यक्रम माझ्यापाशी आला होता, सगळं काही झालं होतं. माझा दादा हा असा नेता आहे, प्रामाणिक, वक्तशीर, शिस्तप्रिय आणि चिकाटी असणारा नेता आहे. तो कधीच आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाही. मी बारामतीचा आहे या हेतूने तुम्हाला त्यांच्या वतीने ग्वाही देतो की आपले सगळे प्रश्न सुटणार आहेत, नाहीतर मी सहयोग कुणी उठणारच नाही. तर आज आपण सगळेजण या ठिकाणी आलात, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची शाखा पुणे आणि महानगर पालिका शाखा या त्रैवार्षिक अधिवेशनाची शोभा वाढवली, त्याबद्दल द्यावेत तेवढे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अध्यक्ष साहेब. शिक्षक कभी साधारण नहीं होता, प्रलय और निर्माण उसके गोद में बनता है. एक दिवस येईल तेव्हा